पनवेल तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून पाले बुद्रुक येथील पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण उलवेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले. या रस्त्याचे भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार असल्याची घणाघाती टीका केली आहे. पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण उलवेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले. या रस्त्याच्या कामासाठी 8,86,000 रुपयांचा निधी वापरण्यात आला. या रस्त्याच्या उद्घाटनावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रकाश खैरे, नाथा आगलावे, कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उलवेकर, गोविंद म्हात्रे, बुधाजी गोरावकर, अविनाश उलवेकर, दीपक उलवेकर, प्रमोद भोपी, अशोक उलवेकर, श्रीपद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कर्नाळ बँकेच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहे. कर्नाळ बँक घोटाळ्याचे सूत्रधार अटक झाले असले तरीही या घोटाळ्यामध्ये विवेक पाटीलच नाही तर शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते सारखेच दोषी आहेत. जितके दिवस हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत राहील तितका काळ तुमचा आमचा घात होत राहील. त्यामुळे आपण जागरूक राहून येणाऱ्या पुढील काळात भाजपच्या माध्यमातून विकास कामांच्या जोरावर जनतेची सेवा करत राहू असे त्यांनी सांगितले. ईडीची कारवाई कर्नाळा बँकेचा भ्रष्टाचार झाल्याबद्दलची नाही, ईडीची कारवाई कर्नाळा बँकेमधून झालेला भ्रष्टाचाराच्या मार्गाने अफरातफर केली. ईडी कधी कारवाई करते? केंद्र सरकारचं खातं आहे ईडी मध्ये. कधी कारवाई करत? अफरातफर होते तेव्हा. अफरातफर झाले म्हणून ईडीने कारवाई केली, पण अफरातफर ज्याच्या मार्गानं झाली तो गुन्हा आहे. एकाच्या नावावर कर्ज उचलायचं आणि दुसऱ्याने पैसे वापरायचे तो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याबद्दल कारवाई राज्य सरकारच्या सीआयडीने करायची आहे. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये त्या सीआयडीच्याकडे चौकशी वर्ग झाली. एक वर्ष एकाला एका दिवसासाठी पण आतमध्ये टाकायला तयार नाही. याचं कारण त्यांना त्यांच्या मंत्र्यांनी धम देऊन ठेवलाय, त्यांना संरक्षण द्यायचंय. आणि मग तुमच्या आमच्या तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी नागवणाऱ्या शेका पक्षाला वाचवणारे हे महाविकास आघाडीचं सरकार त्याला चांगलं कसं म्हणू, कसं चांगलं म्हणू शकतो? आणि तुम्ही आम्ही आज या ठिकाणी हे जे ऐकताय ते लोकांना जर जाऊन सांगितलं नाही तर लोकांना वाटेल बरेच होते, चांगलेच आहे, काय करतील बिचारे, कोणीतरी पैसे बुडवले, कोणी बुडवले, यांनीच बुडवले पैसे. हे लोकांना जाऊन तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल, नाहीतर मग पुन्हा तुमच्या शेजारी जाऊन उभे राहतील आणि तुमच्या शेजारी उभे राहून या ठिकाणी सत्कार स्वीकारतील लोकांचे, या लोकांच्या सत्काराचे धनी नाही हे आपल्याला लोकांना या ठिकाणी सांगायला पाहिजे. तिथं मॅटरवरती त्या ठिकाणी दिसतात फोटो या लोकांचे. 18 ऑगस्टच्या पवित्र दिवशी या ठिकाणी कार्यक्रम करतात, तुमच्यामध्ये येतात, हसतात, खेळतात. त्यांना विचारलं पाहिजे ना आमचे पैसे कधी द्याल, हे विचारलं पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्यावरती दोन पद्धतीची जबाबदारी आहे. एक, आपल्याकडं जी ताकद आहे त्या ताकदीच्या आधारे थोडी थोडी विकास कामाची करू शकतो ती. पण अरुण शेठ यांनी आपल्याला सांगितलं की 2019 आधी सांगाल त्या पद्धतीचं काम करू शकतो ती ही ताकद आहे या ठिकाणी. कारण भ्रष्टाचाराच्या मार्गाने आपला पैसा कुठं जात नव्हता, त्यामुळे त्या पैशातून जास्तीत जास्त कामं ती आपण करू शकत होतो. पण आता या भ्रष्टाचाराच्या मुळे या ठिकाणी कोपडा बनवला लागतं, इथं सांगावं लागतं पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या मागून का वावचा रस्ता बनवला, आता खड्डे कधी बनवला सांगा. पण तिकडे सांगावं लागतं की वाकडी ते दुसरा रस्ता आहे ते काम कधी करणार सांगा. आता पंतप्रधान राज्यात येऊन म्हणजे केंद्र सरकारचा निधी यायचा आहे, केंद्र सरकारचा निधी येण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव द्यावा लागतो, तो प्रस्तावच राज्य सरकार पुढे ढकलेला कारण नाही, करोनाचं कारण सांगतात. यांना सोयीचं आहे कारण, करोनाचं कारण जेव्हा पाहिजे तेव्हा करोनाचं कारण सांगायचं आणि जेव्हा सोयीचं नाही तेव्हा सोडून द्यायचं. अशा पद्धतीनं काम करणारे सरकार आहे. जितके दिवस सत्तेत राहील तितका काळ तुमचा आमचा घात होत राहील या मार्गानं, नाही तर त्या मार्गानं. तोपर्यंत हे सरकार या ज्या पद्धतीनं काम करत आहे ते लोकांचं संरक्षण करण्याची, लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची तुमची माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्यानं जागरूक राहूया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांची सेवा अशाच पद्धतीने करत राहूया. आपल्याला भरपूर वर्षामध्ये
काँग्रेसला आमदार मिळाल्यानंतर नाथाशे भरपूर कामं आपण विकासासाठी त्या टायमाला केली आणि पुन्हा आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आपलं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला भरपूर निधी दिला तर मी वैतागाडवर काम करताना बोलायला लागायचं मला की कुठलं काम तुमचं घेऊ नाही तर मग निधी परत जातो. अशा पद्धतीनं भरपूर कामं 5 वर्षामध्ये गेले केली तर यावर्षी आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी आपल्यावर राग काढायला सुरुवात केली. तरी पण आपल्या आमदार साहेबांचा स्थानिक विकास निधीमधून आणि जिल्हा नियोजनामधून डीपीडीसीचा जो फंडा होता त्याच्यामध्ये आपण भरपूर कामं यावेळी घेतलेली आहेत. आपला आमदार निधी आहे त्याच्यामध्ये आपण सर्व गावागावामध्ये कामं घ्यायचा प्रयत्न करतो पण एकाने 2 आणि 3 मागितली तर दुसऱ्याने थांबायला लागेल. म्हणून कोणी रागावू नका, सर्वांची कामं करण्याचा प्रयत्न आपला यावेळी राहणार आहे आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे. काल तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला असं सांगतात. ते सर्व नेते मंडळी तिथं आली होती आणि त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असं मला आता ऐकायला आलं आणि मग आपण पण तयारीत राहायला पाहिजे. आपण 94 हजाराची आघाडी घेतलेली आहे किती याच्या बापाला पण तुटणार नाही. म्हणून आपण नंतर डाफी जाणं चुकीचं आहे. आपण ज्या पद्धतीनं एवढी वर्ष कामं करतो तशीच कामं सतत जनतेची कामं करण्याचा प्रयत्न आपण सर्व कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. तर दादा आम्हाला 94 आणि 4 हजार झाली का मी तर काय जाते आमचा ही भाषा आपल्या तोंडामध्ये नको आहे. कार्यकर्त्याच्या प्रत्येक गावामध्ये आपण आघाडी कशी घेऊ किंवा गावामध्ये जास्तीत जास्त मत घेण्याचा कसा प्रयत्न होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. एवढे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. मागच्या वेळेला आपली सत्ता होती, सत्तेच्या माध्यमातून अनेक कामं आपण वीज वगैरे बनवली, ज्या अडचणी सुविधा आपल्याकडे नव्हत्या त्या सुविधा करण्याचा काम आमदार साहेबांनी केला. यावेळेला आपली सत्ताही नसताना पण सातत्याने आमदार साहेब आपल्या विभागासाठी या पनवेल तालुक्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. का कुठल्याही अडचणी रस्ते असू द्या, पाण्याची सुविधा असू द्या, लाईटची सुविधा असू द्या, अनेक योजना राबवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केला जातो. मग ते आपली सरकार पंतप्रधान योजना आपण आता बघितल्या का आजचा दिवस फार महत्त्वाचा चांगला दिवस होता. बाकी आज समोर आहे आपण वाकडेलाही गुंडरा गावून रस्ता जाणारा अतिशय जनते अवस्था झाली होती तोही आपला मुख्यमंत्री सडक सहायता योजनाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी सातत्याने प्रयत्न करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि 2 टप्प्यांनी काम आपण आता उद्घाटन केला. अनेक पुढे आहे तर या अतिंद्रांमध्ये पण अनेक विकास कामं करण्याचं काम आपण मागच्या वर्षी आपल्याला सगळ्या कल्पना असेल रस्ता नाले गटारा वगैरे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार साहेब आपल्याला निधी देऊन चिंद्रांचाही रस्ते दोन्ही करण्याचा प्रयत्न केला. ते सातत्याने आम्ही भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करणार होतो. साहेब बोलले आज कुठलेही सगळ्यांना आता तुम्ही अंश आहे तर आपण पूर्ण दिवस जर घेतला सगळे कार्यकर्त्यांचं तर आज मित्र या पक्षाला त्यांना जावं लागेल आणि ही कार्यक्रम आपण नंतर घेऊ अशा पद्धतीने आपले सर्व परिसरातले कार्यकर्त्यांना आपण आमंत्रित करत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित राहून जो खरोखर पक्षाचा एक बुलंद आवाज आपण दाखवून दिल्याबद्दल विपक्ष सगळे कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुमचा धन्यवाद आणि आभारी व्यक्त करेन. आपल्याला आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून मागच्या वेळेला काही जण असे आपण थोडे मात्राने आपण पंचायत समिती आपली गेली पण या वेळेला आपल्याला जिद्दीने काम करायला पाहिजे. भविष्यात आपल्याला सातत्याने सहकार्य करतील तर माध्यमांना त्यांचं सहकार्य असतो. जिथे विकास कामं असतील तिथे ते पाठीशी असतात, त्या माध्यमातून त्यांचा ते कार्यरत करीत असतात. बरोबर आम्ही सर्व पक्षाच्या वतीने त्यांचंही ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करीन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.